भरत गोगावलेंना सगळेच फसवतात असं उदय सामंतांनी म्हटलंय. गोगावलेंच्या मंत्रीपदाबाबत सामंतांनी आता खंत व्यक्त केली. गोगावले अद्यापही मंत्रिपदाच्या आशेवर आहेत, मात्र आता उदय सामंत यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. भरत गोगावलेंना सगळेच फसवतात असं उदय सामंतांनी म्हटलंय. गोगावले यांच्या मंत्रिपदाबाबत सामंतांनी आता खंत व्यक्त केलेली आहे. गोगावले अद्यापही मंत्रिपदाच्या आशेवर आहे असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय. भरत शेठचा एक प्रवंजी स्वभाव आहे, तो त्यांनी बदलणं गरजेचं आहे. ते इतका सगळ्यांवर विश्वास ठेवतात की त्याच्यातले किती टक्के लोक त्यांना फसवतात मला माहीत नाही, पण इतका साधेपणाने ते महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास ठेवतात. आणि भरत शेठ सारखा सहकारी शिंदे साहेबांना आणि आम्हाला मिळाला हे देखील विकास आमचं भाग्य आहे. हे तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जाहीरपणानं सांगतो. सर, आपल्या सरकारमध्ये आमदार भरत शेठ गोगावले यांना मंत्रीपद कधी मिळणार याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. लोक त्यांना फसवतात असं सुद्धा उदय सामंत बोलताना पाहायला मिळतात. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे की भरत शेठ गोगावले फक्त बोलण्यापुरते भावी मंत्रीच राहणार? नाही, मला काय त्याची माहिती नाही. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि अमित शाह साहेबांना माहिती असेल कधी मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, मला त्याची काही माहिती नाही. आम्हाला ह्या सगळ्या भानगडीत पडायचं नाही. हे अखेरी मूळ इश्यू जे आहे, जे आज राज्यातलं शेतकरी बर्बाद होत आहे, आज राज्यामध्ये रोज शेतकरी आत्महत्या करत आहे, कांद्यावाला शेतकरी वर्षभर आंदोलन करत आहे, कापूसवाला करतो आहे, धान उत्पादक करतो आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्या समोर पडलेले आहेत, बेरोजगारांचे प्रश्न महत्त्वाचे पडलेले आहेत, महागाई आहे, गरिबी आहे, या सगळ्या प्रश्नावर काँग्रेसची लढाई चाललेली आहे. त्याच्यामुळे हे जे काही टिंगल टवाळक्या चाललेल्या आहेत त्याच्या काँग्रेसला काही रस नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.